मित्रांनो, तर हाच तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओला माझ्या चॅनलवरती सगळ्यात जास्त व्ह्यू आहेत. माझ्या स्टुडिओतील या व्हिडिओचा ग्राफ मी तुम्हाला दाखवते. जितक्या मी हा स्क्रोल करते व्हिडिओ रिफ्रेश मारते तेवढा तुमच्या प्रत्येक मिनिटाला त्या सेकंदाला म्हणाला तरी चालेल त्या व्हिडिओचा व्ह्यूज वाढत जातो आहे. आणि चॅनलवरती आत्तापर्यंत अपलोड केलेल्या संपूर्ण व्हिडिओंमधील हा व्हिडिओ सगळ्यात टॉपला आहे. कुठेही जास्त शेअर न करता सुद्धा ह्या व्हिडिओला आपोआप दररोज व्ह्यूज वाढत असतात आणि आत्तापर्यंत याने 1 मिलियनच्या वरती व्ह्यूज कंप्लीट केलेल्या आहेत. दररोज याला 2-3 हजार कधीकधी 9-10 हजारसुद्धा ह्या व्हिडिओला एका एका दिवशी व्ह्यूज येत असतात. आणि फक्त एका या व्हिडिओने 2600च्या वरती सबस्क्रायबर वाढवलेले आहेत. माझे सबस्क्रायबर आता वाढत जवळजवळ 10 हजार कंप्लीट होत आले आहेत आणि यातले 2600 नुसत्या याच व्हिडिओने वाढवलेले आहेत. रत्नागिरी येथील आंबेशेत गावातील माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महिलांनी केलेले हे सुंदर सादरीकरण. महिलांचं हे पालखी नृत्य अतिशय सुंदर आणि गाजलेलं आहे. कोकणातल्या वेगवेगळ्या चॅनलवरती, TV न्यूज चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती आपल्याला ह्यांचा हा नृत्य बघायला मिळत असतो. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जर सर्च करून बघितलात पॉप्युलर व्हिडिओमध्ये तर याच यांचे अनेक व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर 2-3 लाँग व्हिडिओसुद्धा आहेत. या महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या स्टेप वापरून पालखी नृत्य इथे सादर केलेलं आहे. आणि एक विशेष बातमी तुम्हाला सांगायची म्हणजे यांच्याच वेगवेगळ्या ग्रुपचे डान्स तुम्हाला बचत गटांचे आणि विविध महिलांच्या ग्रुपचे मंगळागौरीचे डान्स आपल्याला आता लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या पालखी नृत्यामध्ये त्यांनी विविध स्टेप यूज केल्या होत्या. दोघींनी मिळून अनेक छान छान स्टेप इथे सादर केल्या होत्या. पण यामध्ये सर्वात फेमस झाल्या त्या या वहिनी. यांनी एकट्याने पालखी डोक्यावरती घेऊन नृत्य सादर केलं होतं. पालखी झेपते की नाही असं सर्वांना वाटत होतं, तरीसुद्धा त्यांनी आपल्या तिन्ही फेऱ्या अशा पूर्ण कम्प्लीट केल्या होत्या आणि म्हणूनच त्या जास्त फेमस झाल्या. त्यांचा हा शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती खूप छान व्हायरल झालेला आहे आणि जवळजवळ प्रत्येक सेकंदागणिक त्यांचा व्ह्यूज हळूहळू वाढतच चाललेला आहे. त्यांच्या या उत्तम सादरीकरणाबद्दल आणि मला दिलेल्या सहभागाबद्दल मी त्यांची खरंच आभारी आहे, ज्यामुळे माझ्या चॅनलची त्यांच्यामुळे व्ह्यूजची आणि इतरही बाबतीत सबस्क्राईबच्या बाबतीत ग्रोथ वाढलेली आहे. अतिशय सुंदर नृत्य सादर करणाऱ्या या महिलांचे मंगळागौरीचे कार्यक्रम हे तुम्ही आवर्जून नक्की बघा. तुम्हाला ते बघायला नक्कीच आवडतील. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कोकणातील ही आमची कला तुमच्या संपर्कामधील फ्रेंड्समध्ये, सर्कलमध्ये शेअर जास्तीत जास्त शेअर करून आमच्या या कोकणातील कलेला जास्त वाव द्या, दाद द्या.